श्रद्धा पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ. तर आज आहे नवरात्राची आठवी माळ, म्हणजेच अष्टमी आहे आज. आणि आज आहे ना जांभळा कलर. तर बघा, छान अशी जांभळ्या कलरची साडी घातलेली आहे आणि आता 5 वाजलेले आहेत. तर अष्टमी म्हटलं ना की कन्यापूजन असतं. बघा, कन्यापूजन करायचं असतं आपल्याला. 1, 3, 5, 9 अशा कन्या जेवढ्या भेटतील ना तेवढ्यांना आपल्याला यथास्थान त्यांची पूजा देवी स्वरूप मानून आपल्याला त्यांची पूजा करायची असते. त्याच्यानंतर सप्तमी, अष्टमी, नवमी या 3 दिवसामध्ये आपल्याकडे देवीला फुलोरासुद्धा चढवला जातो. प्रत्येकाकडे ना वेगवेगळ्या दिवशी चढवला जातो. आमच्याकडे ना सप्तमी, अष्टमी, नवमी या 3 दिवसामध्ये आपण कधीही चढवू शकतो. तर मग ना आमच्याकडे कडाकण्यांचा करतात, म्हणजे काही ठिकाणी भरीव करतात, काही ठिकाणी कडाकण्या करतात. तर आमच्याकडे कडाकण्या करतात, तर त्यासुद्धा केलेल्या आहेत. तर तेसुद्धा मी तुमच्याशी व्हिडिओमध्ये शेअर करणारच आहे. आणि कन्यापूजनची सर्व काही तयारी झालेली आहे. तुम्ही कालच्या व्हिडिओत बघितलं, कालच मी सगळी काही तयारी करून, म्हणजे जे पण काही त्यांना द्यायचं असतं ते सगळं काही घेऊन आलेली आहे. आता ना कन्यांना पण बोलवलेलं आहे, तर सर्व काही आवरले. दारामध्ये छान अशी रांगोळी वगैरे काढली आणि आता त्यांना जे पण काही द्यायचं ते व्यवस्थित असं सेट करून ठेवलेलं आहे. फक्त ते आला की मग आपण कन्यापूजन करूया. तर मी कसं कन्यापूजन करणार आहे हे तुम्हाला सुद्धा सांगणारच आहे, व्हिडिओमधून शेअर करणार आहे. तर चला, रांगोळी वगैरे तुम्हाला दाखवते आणि कशी तयारी केली ते पण दाखवते. चला तर बघा, आमच्याकडे ना कडाकण्या करतात, मी तुम्हाला बोलली. तर कडाकण्या कशा करतात, काही नाही, गव्हाच्या पिठामध्ये ना थोडीशी हळद, थोडंसं मीठ टाकून पीठ जसं मळतो ना तसं मळायचं आणि पुऱ्या टाईप लाटायचं. फक्त ना पातळ लाटायचे असतात जेणेकरून त्या कडक झाल्या पाहिजे. तर अशा ना सर्व काही लाटून ठेवल्या आणि ना बघा लगेच एक साईडला ना आईने तळून घेतल्या. आणि तुम्हाला दिसत असेल की छान अशा कडक झालेल्या आहेत. आणि 1/4 प्रमाणामध्ये ह्या कडाकण्या करायच्या असतात, म्हणजे 1/4 वाटी, 1/4 पावशेर, 1/4 किलो जसं आपल्याला जमेल तसं. कडाकण्या वगैरे करून झाल्या आणि लगेच ना म्हणजे थंड झाल्यानंतर त्यांना एका दोरीला आपण जशी माळ बनवतो ना त्याच पद्धतीने माळ बनवायची आणि आपल्याला देवीला चढवायची असते. तर ना याला फुलोरा पण म्हणतात. तर बऱ्याच ठिकाणी भरीव करतात, म्हणजे सांजुऱ्या पण म्हणतात, तसा करतात. पण आमच्याकडे अशाच पद्धतीने केला जातो. तर इथे ना मला आता अडकवायला काही जागा नाही आहे, तर मी ना ताटामध्येच ठेवला. एक प्रकारे देवीचा हा नैवेद्यच असतो. तर बघा, हे पण छान आलेलं आहे, गहू आपण ज्याला बोलतो, दहन बोलतात त्याला. तर तेसुद्धा छान आलेला आहे. तर घट म्हटलं तुम्हाला दाखवूया, बसवल्यानंतर तुम्हाला घट दाखवलाच नव्हता. तर बघा अशी आहे, आता छान असे घट आलेले आहेत, आपले धन आलेलं आहे, दिवा वगैरे सर्व काही लावले. तर आता मी तुम्हाला दाखवते मी पूजनाची काय काय तयारी केलेली आहे. तर बघा, मुलींना देण्यासाठी ना हेअर क्लिप्स आणल्या आहेत, टिकल्यांचं पॅकेट, मेहंदीचा कोण खूप म्हणजे आवर्जून द्यायचाच, रुमाल आणलेला आहे आणि ना एक चॉकलेट, म्हणजे जेणेकरून ज्या गोष्टी मुलींना आवडतात ना त्या गोष्टी आपल्याला द्यायच्या असतात. त्याच्यानंतर मग येते ती म्हणजे रांगोळी. तर बघा, लक्ष्मी माता देवीला रांगोळी खूप प्रिय आहे. तर छोटीशी का होईना रांगोळी आपल्या दारामध्ये काढायची, तर कन्यांच्या रूपामध्येच आपल्या घरामध्ये ना देवी येणार असतात, त्यामुळे ना त्यांचं स्वागत हे असं छान मस्त झालं पाहिजे. तर हीच माझी तयारी इथे चालू होती. त्याच्यानंतर ना आपण ज्या आपण काही वस्तू वगैरे आणतो ना त्या अशा व्यवस्थित सेट करून ठेवायच्या, जेणेकरून आपल्याला वेळेवर घाई होत नाही. आणि असं काही नाही आहे, हेच दिलं पाहिजे, तेच दिलं पाहिजे, तुम्हाला जेवढं जमेल ना त्या गोष्टी तुम्ही द्या. एकाच मुलीला बोलवलं तरी चालेल, म्हणजे एकाच कन्येला बोलवून तुम्ही जर तिला सर्व काही दिलं ना तरीसुद्धा चालतं. दोन बोलवा, त्या जेवढ्या कन्या तुम्हाला भेटतील ना त्या तेवढ्या कन्यांना तुम्ही बोलवा. किंवा मग एकीलाच सर्व तुम्ही गोष्ट वस्तू देऊ शकता. बऱ्याच ठिकाणी आता कन्या भेटत नाही, त्यामुळे ना तुम्हाला जेवढ्या भेटतील तेवढ्या तुम्ही करू शकता. तर बघा, माझ्या देवी आलेल्या आहेत घरामध्ये. तर आता मी तुम्हाला सांगते की मग मी कशा पद्धतीने पूजन करते. तर सगळ्यात आधी ना आपल्या देवी ज्या आलेल्या असतात छोट्या, तर त्यांचे ना पाय धुवायचे असतात. तर ताटामध्ये धुवायचं, त्यांना हळदी कुंकू लावायचं त्यांच्या पायांचे, म्हणजे पायांनासुद्धा हळदी कुंकू लावायचं. काही जण स्वस्तिकसुद्धा काढतात पायांवर, पण मी हळदी कुंकू लावलं. त्याच्यानंतर ना प्रत्येक म्हणजे प्रत्येक कन्याची आपल्याला अशाच पद्धतीने सगळे पहिले पूजा करून घ्यायची. आणि कन्यापूजन आहे ना, तुम्हाला सांगेल 1 ते 9 वर्षापर्यंत जेवढ्या ज्या मुली असतात ना त्याच मुली पूजनासाठी चालतात. जास्त मोठ्या मुली चालत नाही, म्हणजे ज्यांना मासिक धर्म येतात ना त्या मुली कन्यापूजनासाठी चालत नाही. आता ही जनरल गोष्ट आहे, तुम्हालाही माहिती असेल. तर बघा, मुलींना कसं आहे ना, आता आमच्या कॉलनीमध्ये ना 2-3 ठिकाणी जाऊन आलेल्या होत्या, त्यामुळे मुलींनासुद्धा ना कळालं होतं, म्हणजे प्रॅक्टिस झाली होती कशा पद्धतीने पूजा करतात, आपल्याला काय काय देतं. आणि मुली माझ्या म्हणजे मी ज्या गोष्टी देणार होती ना
त्या त्यांना इतक्या आवडलं ना, त्या म्हणजे शोधत होत्या की काय काय आहे, कोणाकोणाला काय काय दिले, मला काय दिलं आणि दुसऱ्या मुलीला काय दिले. एक असं लहान मुलींचं असतं, त्यामुळे ना आपण ज्या गोष्टी देतो ना त्या ज्या मुलींना आवडतात ना त्याच गोष्टी द्यायच्या, म्हणजे त्या आणि यूज होतो त्या गोष्टींचा, अशा गोष्टी आपण त्यांना आपल्या याच्यामध्ये द्यायच्या असतात. नवरात्रामधले ना कन्यापूजन म्हणजेच अष्टमी काही जणी नवमीला करतात, हा ना नवरात्रातल्या 9 दिवसामधला ना एक एकदम महत्त्वाचा दिवस आणि अविभाज्य भाग आहे. तो तुम्ही आवर्जून करायलाच हवा, तुमचा उपवास असू द्या किंवा नसू द्या, किंवा घरामध्ये घट बसू द्या किंवा नको बसू द्या, पण तुम्ही कमीत कमी ना एका मुलीला कवयना अशा पद्धतीने तिची पूजा करा, तिला घरामध्ये बोलवून तिला काही ना काहीतरी द्या. खूप म्हणजे खूप इफेक्ट आपण खूप म्हणजे चांगला आहे, खूप असा आपण म्हणतो ना लाभदायक आहे. की आणि बऱ्याच ठिकाणी असं म्हणतात की पहिल्या दिवसापासून ते 9 दिवसापर्यंत रोज एक छोटी मुलगी आपल्या घरामध्ये म्हणजे तिला बोलवून आपण तिची अशा पद्धतीने पूजा करू शकतो. पण रोज तर काही आता शक्य नाही आहे, मुलीसुद्धा मिळत नाही छोट्या छोट्या, त्यामुळे ना आपण मी तरी एकाच दिवशी करते, म्हणजे अष्टमीच्या दिवशी मी बोलवते आणि मला जेवढं जमतं तेवढ्या गोष्टी मी त्यांना देते, यथासांग पूजा करते. आणि मी तर म्हणेल जसं जेवढं जमतं तेवढंच करायचं, कोणी सांगते म्हणून नाही करायचं. तर तुम्ही नक्की करा, अष्टमीच्या दिवशी केलं तरी चालतं, नवमीच्या दिवशी केलं तरी चालतं. तर आज तर तुम्हाला सांगते ह्या सगळ्या मुलींना पूर्ण भूक होत्या, कारण की प्रत्येकाला ना कुठे ना कुठे बोलवलेलं होतं, इतक्या घाईगडबडीमध्ये सर्व काही माझं चालू होतं ना, कारण की यांच्या घरी जायचं त्यांच्या घरी जायचं आणि छोट्या मुलींना बघा बऱ्याच ठिकाणी मिळत नाही. मलासुद्धा खूप असं हे झालं होतं की किती येतील किती नाही, पण बरोबर देवीने सर्व काही नऊ देवी माझ्या देवीच्या स्वरूपामध्येच का. तर देवींचं पूजन वगैरे करून झालं आणि बघा मी असं बनवून ठेवलेलं होतं, म्हणजे सेट आपला हात रुमाल, त्याच्यामध्ये मेहंदीचा कोन, टिकल्यांचं पॅकेट, त्याच्यानंतर हेअर क्लिप्स, एक एखादं आपण दक्षिणा म्हणून एखादं म्हणजे आपल्या आपल्याला जी द्यायची ते एक दक्षिणा थोडं त्याच्यामध्ये, आणि काहीतरी मग आपल्याला फळ फूल किंवा मग मला गजरे काही भेटले नव्हते, आणि त्याच्यानंतर मग काहीतरी प्रसाद वगैरे, तर अशाच पद्धतीने द्यायचं. आणि चॉकलेटसुद्धा द्यायचं मुलींना, आहे ना छोट्या मुलींना चॉकलेट ही गोष्ट खूप आवडते, त्यामुळे ना चॉकलेट द्यायचं. त्या आपल्या घरामध्ये त्या लगेच खातात, काहीतरी त्यांनी आपल्या घरामध्ये खाल्लं पाहिजे, याच्या हाच अर्थ आहे याच्या मागे. आणि ना कन्यापूजन आहे ना हे 1 ते 9 वर्षापर्यंतच्याच मुलींचं करायचं, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या मुली नाही चालत, तर त्यामुळे ना छोट्या मुलीच पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यांना याचं ना नमस्कार करायचा. आणि माझ्या इथे 5 सवाशींसुद्धा झाल्या होत्या, कन्यासोबत मला सवाशींसुद्धा भेटल्या, तर देवीच होत्या एक प्रकारच्या, नऊ देवी होत्या. खूप छान झालं घरातलं वातावरण, खूप सुंदर आणि मस्त प्रसन्न झालं, एकंदर माझ्या घरामध्ये छान अशा देवी आल्या आणि मस्त असा आशीर्वाद देऊन गेल्या. तर तुम्हाला कसं वाटलं माझं साधं सिम्पल कन्यापूजन मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर मी प्रसाद म्हणून ना सगळ्यांना खडीसाखर दिली आणि आमच्या कॉलनीमध्ये ना खूप जणांकडे यांना बोलवलेलं होतं, त्यामुळे ना इतकं सगळं काही क्विक झालं ना, मला जास्त काही तुमच्याशी शेअर करता नाही आलं आणि सगळे व्हिडिओ शोरू काढत होतं, त्यामुळे छान केलं त्याने पण. तर बघा सवासीन जसं मी तुम्हाला बोलली, तर 5 सवासीन होत्या, मग त्यांनासुद्धा हळदी कुंकू दिलं, प्रसाद दिला, नमस्कार केला आणि छान वाटलं, मस्तच झालं सर्व काही. करून झालं आणि ना 9 कन्या आल्या होत्या, पहिले सुरुवातीला आल्या मग नंतर एक एक येत गेल्या मग 9 झाल्या बरोबर. आणि आपण जे कन्या म्हणजे देवी स्वरूप त्यांचे पाय धुतलेले असतात ना, तर हे पाणी ना आपण झाडाला टाकायचं असतं, तर मग इथे ना मी टाकायला आली आहे झाडाला. तर इथे ना गुलाबाचं झाड आहे, कोणतंही झाड असेल त्याला टाकायचं आहे, तर बघा ते इथे झाड आहे, हे पाणी इथे टाकून देते. तर हे पाणी ना कुठेही कोणाच्या पायाखाली जाणार नाही अशा पद्धतीने टाकायचं, म्हणजे आपण त्यांना देवी स्वरूप आपण त्यांचे पाय धुतलेले असतात. एकदा इतकं क्विक झालं ना सगळं काही, मला काही म्हणजे तुमच्याशी बोलायला आणि नाही, ते खूप जणां म्हणजे मुली आपण म्हणतो ना छोट्या छोट्या कन्या बुक झालेल्या होत्या, इकडे जा तिकडे जा, त्यामुळे ना पटापट पटापट सर्व काही केलं आणि छान झालं, मस्त झालं.
चला आता मी घरात जाते, मग बोलते. इतर सर्व काही स्वयंपाक करून झाला आणि म्हटलं चला आता फराळाला काहीतरी करूया. तर मी ना आज राजगिराचा शिरा बनवते. तर राजगिरा ना मिक्सरला म्हणजे भाजून ठेवलेला होता, तो ना मिक्सरला त्याचं पीठ करून घेतलं. रेडीमेड राजगिराचं पीठ सुद्धा मिळतं मला बाहेर. तर आता ना थोडंसं तूप टाकलं त्याच्यामध्ये, ना ते पीठ होतं ना ते पीठ टाकलं. तर एक वाटीभर पीठ मी घेतलेलं आहे. तर बघा असा कलर बदलेपर्यंत आपल्याला ना हे पीठ भाजून घ्यायचं आहे आणि लागेल तसं थोडं थोडं आपल्याला तूप टाकायचं आणि याच्या गाठी वगैरे होऊ द्यायचे नाही, तर अशा चमच्याच्या सहाय्याने मोडून घ्यायच्या. तर पीठ भाजताना ना खूप छान असा खमंग वास येतो. त्याच्यानंतर ज्या वाटीने पीठ मोजून घेतलं ना तेवढीच वाटीभर मी दूध घेतलेलं आहे. दूध तुम्ही थंड घ्या, नॉर्मल घ्या, गरम घ्या, कोणतंही चालतं. आणि जसं लागेल ना तसं आपल्याला दूध याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तर दूध असं म्हणजे ऑटोमॅटिक आहे ना दूध त्याच्यामध्ये, म्हणजे आपलं जे राजगिरा पीठ असतं ना दूध ते सगळं ओढून घेतं, ॲब्झॉर्ब करून घेतं आणि कढईपासून ना सुटायला लागतं. म्हणजे ना असं बघा इथे तुम्हाला दिसत असेल तर बघा एवढं दूध उरलेलं आहे एक कप एक वाटी दुधामधून. तर तुम्हाला थोडासा जर पातळ पाहिजे असेल तर तुम्ही सगळं वापरलं तरीसुद्धा चालेल. तर कलर माझा थोडासा बदलला आहे कारण हा घरचा राजगिरा होता त्यामुळे कलर थोडासा डार्क आलेला आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना चवीनुसार साखर घालायची. तुम्ही गुळ घातला तरीसुद्धा चालू शकतं, ड्रायफ्रूट्स ॲड करा. एकदम छान आणि मऊ लुसलुशीत झाला होता शिरा, खूप अप्रतिम झाला होता. मी सुद्धा फर्स्ट टाईम केला, तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. मस्त असा मऊ लुसलुशीत ना राजगिराचा शिरा बनवला आणि थोडासा कलर आहे ना काळपट आला. मी तुम्हाला दाखवते तर का आला आहे. तर हा राजगिरा आहे ना मी कच्चा आणला होता आणि याच्यामध्ये कढईमध्ये आपण जसं लाया फोडतो ना तसं लाया असं कपड्याने त्याला हलवायचं, मग तो ना राजगिरा फुलतो. मग थोडंसं काही दाणे म्हणजे काळे होतात, जळतं ना काही, त्यामुळे त्याचा कलर असा आलेला आहे. पण मी टेस्ट केला, एकदम छान झाला, मस्त झाला. तुम्ही जर रेडीमेड राजगिराचं पीठ आणून जर कराल ना तर त्याचा कलर आपल्या शिऱ्यासारखा येईल. तर माझ्या याचा कलर थोडासा काळपट आला आहे कारण की मम्मी जसं तुम्हाला बोली भाजताना थोडंसं काळ जळतं ना ते, त्यामुळे मग ते पण दाणे होते त्याच्यात, त्यामुळे त्याचा कलर तसा आला. पण टेस्टला एकदम सुंदर झाला आहे. तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे ॲड करू शकता, वरतून तूप पाहिजे तर तूपही घेऊ शकता, साखरेच्याऐवजी गुळही वापरू शकता. पण मला तर फार आवडला. चला आता मी मस्त फराळ करून घेते आणि मग तुम्हाला तुमच्याशी बोलते. दांड्या वगैरे संपल्या, म्हणजे चालू आहेत, पण आम्ही चाललेलो आहे घरी. आणि एक मस्त अशी न्यूज आहे, शौर्य आमचा विन झालेला आहे. संगीत खुर्चीमध्ये फर्स्ट आला, ते काही शूट घेता नाही आलं कारण की मी गेली आणि जस्ट त्याचा गेम म्हणजे ओव्हर झाला होता. मी फक्त त्याला जिंकलेलं म्हणजे बसलेलं बघितलं, त्यामुळे ते काही मला घेता नाही आलं. तर शौर्य जिंकला संगीत खुर्चीमध्ये. आणि काल लेडीजची होती तर काल मी काय खेळली नव्हती, तर आज तो खेळला आणि आता चाललो आहे आता आम्ही घरी. तर चला आता घरी जातो, 11:15 वाजलेले आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू, तोपर्यंत सर्वांना बाय, गुड नाईट. बाय आणि गुड नाईट. चलो.